रस्त्याने जाताना येताना वाहने पाहतो. काही वाहनांची लांबी ही जास्त असते आणि काही वाहनांची लांबी ही कमी असते. तर आपण लांब आणि आखूड कसं ओळखायचं हे या पाठामध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया लांब आखूड. ज्या वस्तूची लांबी जास्त असते त्या वस्तूला लांब वस्तू असे म्हणतात आणि ज्या वस्तूची लांबी कमी असते त्या वस्तूला आखूड वस्तू असे म्हणतात. मी तुम्हाला इथे या दोन पेन्सिल दाखवतो आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर या पेन्सिलची लांबी ही या पेन्सिल पेक्षा जास्त आहे म्हणून ही पेन्सिल लांब आहे आणि या पेन्सिलची लांबी या पेन्सिल पेक्षा कमी आहे म्हणून ही पेन्सिल आखूड आहे. मी दोन काठ्या घेतल्या आहेत, यामध्ये मला सांगा की लांब काठी कोणती आहे आणि आखूड काठी कोणती आहे. प्रज्ञा ए आणि मला या दोन काठ्यामधील लांब काठी दाखव. सर, ही लांब काठी आहे. छान, बस. संकेत ए आणि या दोन पट्ट्यामधील आखूड पट्टी दाखव. सर, ही आखूड पट्टी आहे. छान, बस खाली. यानंतर अंकिता ए आणि त्या दोन ब्रश मधील कोणता ब्रश आखूड आहे हे दाखव. छान, बस खाली. तर अशा प्रकारे आपण दोन वस्तू मध्ये लांब वस्तू कशी ओळखायची हे पाहिले. लांब आखूड कसं ओळखायचं हे पाहिलं. तर आपण वस्तूचा संख्येचा चढता क्रम कसा लावायचा हे शिकणार आहोत. जर एखादी वस्तू लहान असेल तर ती वस्तू सर्वात प्रथम घ्यायची, त्यानंतर त्यापेक्षा मोठी आणि शेवटी त्यापेक्षा मोठी असा चढता क्रम लावायचा असतो. आणि संख्येच्या बाबतीत घ्यायचं झालं तर पहिल्यांदा छोटी संख्या, त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या आणि त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या. फळ्यावर मी एक चित्र काढलं आहे आणि त्या चित्रामध्ये काही रेल्वे काढली आहे आणि त्या रेल्वेला काही डब्बे आहेत. तर तुम्ही हे डब्बे मोजायचे आहेत आणि त्या गोलात लिहायचं आहे. प्रज्ञा ए आणि या रेल्वेचे डब्बे मोजून त्या गोलात लिही. पहिल्या रेल्वेला चार डब्बे आहेत. दुसऱ्या रेल्वेला आठ डब्बे आहेत. तिसऱ्या रेल्वेला सहा डब्बे आहे. जर आपण पाहिलं तर पहिल्या रेल्वेला चार डब्बे आहे, दुसऱ्या रेल्वेला आठ डब्बे आहे आणि तिसऱ्या रेल्वेला सहा डब्बे आहे. या रेल्वेचा जर चढता क्रम लावायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला चार डब्बे असलेली रेल्वे, त्यानंतर आपल्याला सहा डब्बे असलेली रेल्वे आणि सर्वात शेवटी आठ डब्बे असलेली रेल्वे घ्यावी लागेल. म्हणजेच चार ही संख्या सर्वात प्रथम, सहा ही संख्या त्यानंतर आणि आठ ही संख्या त्यानंतर लिहावी लागेल. अशा प्रकारे सर्वात छोटी संख्या, त्यापेक्षा मोठी संख्या आणि त्यापेक्षा मोठी संख्या असा चढता क्रम लावावा.